आता 50 बातम्यांचा घेणार आहोत आढावा सुपरफास्ट स्वरूपात. मुंबईच्या दिशेनं मराठा मोर्चाची कोस, मराठांसाठी आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार. मराठांची पदयात्रा बीडच्या मातोरीमध्ये मुक्कामी. 26 जानेवारीला भगव वादळ मुंबईत धडकणार. कुणबी नोंदी न सापडलेल्या गावात फेरतपासणी करा. गावागावात जाऊन कुणबी नोंदी शोधा. कुणबी प्रमाणपत्राचं वाटप युद्ध पातळीवर करा. मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना. आजच झालं पाहिजे, याच तारखेला झालं हवं, मिळायलाही हवं असा हट्ट करू नका. जरांगेंच्या भूमिकेवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया. छातीवर गोळ्या झाडल्या तरी आता माघार नाही. मुंबई पदयात्रेदरम्यान जरांगेंचा सरकारला इशारा. सरकार आरक्षणावर सकारात्मक, आंदोलन मागे घ्या मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन. तर फेब्रुवारीत अधिवेशन बोलवून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन. जरांगेंना आश्वासन दिलेले दोन मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं ते दोन मंत्री तोंड दाखवत नसावेत. मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावरती 30 जानेवारीला सुनावणी, मात्र विधानसभा अध्यक्षांकडनं नवीन वेळापत्रक जाहीर. विधानसभा अध्यक्ष वेळ वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता. तर 31 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना. लवकरच लोकसभा निवडणूक लागेल माझा अंदाज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाकीत. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचंही अजितदादा यांचं विधान. लवकरच लोकसभा निवडणूक लागेल मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, उपमुख्यमंत्र्यांचा अंदाज. 22 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार नाहीत. 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार. मुख्यमंत्र्यांची ट्विट करून माहिती. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती. 22 जानेवारीला अयोध्येत जाणार की नाही, ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये, तर फडणवीसांनी नागपुरात गायलं जय श्रीरामचं गाणं. ठाण्यामध्ये राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम आणि राम मंदिराच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक. मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग. चंद्रपुरात 35,000 पणत्यांच्या माध्यमातून रामनवमीची अक्षर साकारली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारानं चांदा क्लब मैदानावरती रामनामाची अक्षर साकारण्यात आली. अयोध्येमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व ट्रेन्स 22 तारखेपर्यंत रद्द. 24 तारखेनंतरच ट्रेनचं वेळापत्रक येणार. महाराष्ट्रातनं अयोध्येला निघालेल्या भाविकांना लखनौ, गोंडा, सुलतानपूरला उतरावं लागणार. अयोध्येतील शाळा कॉलेजला आजपासून 23 तारखेपर्यंत सुट्टी. श्रीराम लल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येतील विद्यार्थी राम मंदिर परिसरामध्ये. ही सुट्टी म्हणजे दिवाळीच असल्याची विद्यार्थ्यांची भावना. 22 जानेवारीला राज्य सरकारकडनं सार्वजनिक सुट्टी. मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर. पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार. 22 तारखेला राम मंदिर लोकार्पणादिवशी मुंबईतील डबेवाले सुट्टीवर. डबेवाल्यांकडनं मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. आमदार पात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी. सुनील प्रभूंकडून सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेबद्दल सुनावणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबारचं आयोजन. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. धनकवडी भागातल्या नागरिकांशी त्या संवाद साधणार. मुंबईतल्या मध्य आणि हार्बर रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक. मुलुंड माटुंगा अप जलद मार्गावरती 11:05 ते 3:55 तर हार्बरमध्ये कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर 4:10 मेगा ब्लॉक. कल्याण शहरातील 22 रस्त्यांवरील नो पार्किंग झोनला विरोध. वाहतूक पोलिसांच्या निर्णयाला नागरिकांसह सामाजिक संघटनांचा विरोध. पार्किंग आधी फेरीवाल्यांवरती कारवाईची मागणी. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनात परदेशी कोथिंबीर प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छतेत अव्वल. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे पनवेल स्थानकाची स्वच्छ स्थानक म्हणून निवड. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी 73,500 पदवीधारकांची नोंदणी. यंदा सर्वाधिक नोंदणी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट. पुणे जिल्ह्यातील अंतिम मतदार याद्या तयार. 23 तारखेला अंतिम मतदार यादी जाहीर होणार. अहमदनगरचे भाजपा आमदार राम शिंदे 11,000 किलो बुंदीचं वाटप करणार. कर्जत जामखेड मतदारसंघात 1,00,000 बुंदीचे पॅकेट्स वाटप करून आनंद साजरा करणार. राम मंदिराच्या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूसारखी सजली. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट.
श्रीरामाच्या पादुका श्रीलंकेतून अयोध्येत दाखल. ज्या ज्या ठिकाणी श्रीराम गेले त्या ठिकाणाहून या पादुका दाखल झाल्यात. चित्रकूट धाम ते अयोध्या आणल्या गेल्या पादुका. पश्चिम बंगालमधील कोलकात्यामध्ये अयोध्या फिवर जोरावर. राम मंदिर आणि हनुमानाच्या डिझाईन असलेली मेहंदी हातावरती काढण्याला महिलांची पसंती. वांद्रे वरळी सिलिंगवरती राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाई. विद्युत रोषणाईच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची आकर्षक अशी प्रतिकृती साकारण्यात आली. कोल्हापुरातील दसरा चौकात 108 फुटी प्रभू श्रीरामाचे कटआउट. श्रीरामाच्या कटआउटची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली विलोभनीय दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. ठाण्यामध्ये गावदेवी मैदानामध्ये रामायण महोत्सवाचं आयोजन. 22 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवात राम मंदिराचा इतिहास, रामायण आणि अध्यात्मावरती वेगवेगळे कार्यक्रम. मुंबईतल्या मागाठणीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सवाची जोरदार तयारी सुरू. राजप्रकाश सुर्वे यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडनं तयारीचा आढावा. पालिकेकडनं नागरी सुविधांच्या कामासाठी मागील वर्षी 681 कोटींची तरतूद, मात्र या निधीचा वापर न झाल्यानं 500 कोटी रुपयांच्या निधीचं स्वतंत्र खातं तयार. येत्या काळात प्रभागातील कामांसाठी हा निधी खर्च केला जाणार. विद्यार्थ्यांना आता मराठीतनं उच्च शिक्षणाची संधी. 12 भारतीय भाषांमध्ये लवकरच पुस्तकं येणार. उच्च शिक्षणातील सर्व पदव्या 12 भारतीय भाषांमध्ये घेता येणार. पुणे लोणावळा दरम्यान लोकल आज बंद. दुरुस्तीच्या कामासाठी 19 रेल्वे फेऱ्या रद्द. लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल. विद्याविहार रेल्वे स्थानकावरील गर्डर पुलाच्या सल्लागार शुल्कामध्ये तब्बल 2,53,00,000 रुपयांची वाढ. गर्डरचं वजन 600 मेट्रिक टन वाढल्यानं सल्लागार शुल्कात वाढ. मीरा भाईंदर शहरातील जेसल पार्कमध्ये रामाची 80 फूट उंचीची हुबेहूब प्रतिकृती साकारली. उद्या जेसल पार्क चौपाटीवरती भव्य दीपोत्सव होणार. नागरिकांना सहभागी होण्याचं आयोजकांकडनं आवाहन. नंदुरबार शहरातल्या डॉक्टर काणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडनं श्रीराम रथाची मिरवणूक. रथावरती श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचा पोशाख परिधान करून विद्यार्थी उपस्थित. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये एक शाम प्रभू श्रीराम के नाम या कार्यक्रमाचं आयोजन. मोठ्या संख्येनं नागरिकांचाही सहभाग. धुळ्याच्या पांझरा नदीपात्रामध्ये साकारणार राम मंदिर. राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात. मंदिर पाहण्यासाठी भक्तांची इथे गर्दी. धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये श्रीरामाची भव्य मिरवणूक. विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघाली. मिरवणूक आणि मोठ्या संख्येनं रामभक्तही सहभागी. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी. रिदमिक योगाची तलवारबाजी स्पर्धेत 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकाची कमाई.